नमस्कार मंडळी, देसी विदेशी किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे महाराष्ट्रातला एक असा स्नॅक जो आपण कुठल्याही वेळी खाऊ शकतो आणि जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो। तर आज आपण बघणार आहे खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी। इथे मी दोन जोड्या कोथिंबीर घेतली आहे आणि ही कोथिंबीर मी छान धुवून सुकवून आणि निवडून घेतलेली आहे। पण ही निवडताना ह्याची देठं मी काढून टाकलेली आहेत। पण जर तुम्हाला ते देठ वेस्ट करायचे नसतील तर तुम्ही त्याची सँडविचची चटणी करायसाठी वापर करू शकता। मी मोस्टली तेच करते, मी कधीच त्याची देठ टाकून देत नाही बिकॉज त्याच्या देठांमध्ये कोथिंबीरीचा खूप छान फ्लेवर असतो। सो तुम्ही ते चटणीसाठी वापरू शकता। आता आपल्याला ही कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आहे। आता ही चिरलेली कोथिंबीर एका बाउलमध्ये काढायची आहे आणि आता आपण त्यामध्ये आपले पुढचे मसाले ॲड करणार आहे। आता ह्यामध्ये आपण जिरा पावडर ॲड करणार आहे 1 चमचा, त्यानंतर 1 चमचा हळद पावडर ॲड करणार आहे, ह्यामध्ये 1 चमचा आपण हिंग टाकणार आहे 1 छोटा चमचा, त्यानंतर 1 मोठा चमचा आपण इथे तीळ टाकतो आहे, त्यानंतर त्यामध्ये आपण जिरे टाकतो आहे 1 मोठा चमचा। आणि आता इथे मी मिरची, आलं आणि लसूण छान बारीक करून घेतलेलं आहे आणि तीच पेस्ट आपल्याला इथे यूज करायची आहे। आता इथे मी ओवा घालणार आहे 1 छोटा चमचा आणि ओवा घालायच्या अगोदर तो छान हाताने क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा छान फ्लेवर उतरतो कोथिंबीर वडीमध्ये। त्यानंतर आपण इथे आता 1 छोटा चमचा रेड चिली पावडर टाकणार आहे म्हणजेच लाल मिरची पावडर टाकणार आहे, त्यानंतर आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे चवीनुसार। आता मी इथे तांदळाचं पीठ टाकते 2 मोठे चमचे। तांदळाच्या पीठामुळे काय होईल की आपल्या कोथिंबीर वडीला छान कुरकुरीतपणा येईल। त्यानंतर आता आपण इथे बेसन ॲड करतोय, पण बेसन टाकताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बेसन जेवढं बसतंय कोथिंबीरमध्ये तेवढंच आपल्याला ॲड करायचं आहे। इथे आपल्याला टोटल 1 कप बेसन लागलेलं आहे, यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आता हे मळून घ्यायचं आहे। जास्त बेसन जर आपण ॲड केलं तर आपली कोथिंबीर वडी एकदम डेन्स होईल। पाण्याचे प्रमाण हे थोडेसेच असले पाहिजे, अदरवाईज आपली जी कोथिंबीर वडीचं जे बॅटर आहे ते खूप रनी होईल। आपल्याला घट्ट असं बॅटर मळून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडं थोडं करत जेवढं पाणी आपल्याला लागेल तेवढंच घालायचं आहे। कोथिंबीर थोडीशी ओलसर असते सो त्यामुळे त्याच्यामध्ये कमी पाणी वापरलं तरी त्याचा छान गोळा बनून येतो। आता आपल्याला यामध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आहे 1 ते 2 चमचे, म्हणजे हे बॅटर आपल्या हाताला चिटकणार नाही मळताना। हे छान असं घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता आपला हा गोळा छान मळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता असा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। आता आपल्याला खाली एखादा ताट किंवा एखादा बेस घेऊन त्याच्यावर तेल पसरून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा हे गोळे आपण बनवणार आहे तेव्हा ते खाली चिटकणार नाही। आता हे मळलेल्या पिठामधून 1 छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याचे लांबसर असे गोळे मळून घ्यायचे। आपण मळलेल्या पिठामधून इथे 3 असे लांबसर गोळे आपले तयार झालेले आहेत। आता आपल्याला हे छान स्टीम करायचे, उकडून घ्यायचे। त्यासाठी एका कढईमध्ये मी इथे पाणी घेते आणि त्यावर मी एक चाळण ठेवणार आहे। चाळणीला छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि मग ती चाळण त्यावर ठेवायचे आणि त्यामध्ये आपण हे केलेले गोळे आहेत कोथिंबीर वडीचे ते ठेवायचे। त्यानंतर आता आपल्याला हे 15 मिनिटं उकडून घ्यायचे। पंधरा मिनिटानंतर झाकण काढून बघायचंय, हे जे गोळे आहेत हे छान उकडले गेलेले आहेत। आणि ते उकडलेत हे कसे चेक करायचे, त्यामध्ये तुम्ही फोर्क किंवा एखादी टोकेरी वस्तू घालून बघायची। जर ते बॅटर त्या फोर्कला चिटकत नाही आहे म्हणजेच हे शिजलेलं आहे। आता आपण हे उतरवायचं आहे काय गॅसवरून। त्या गोळ्यांच्या मी छान वड्या कापून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता इकडे
किती छान वड्या झालेल्या आहेत. या वड्या आपण तसंच खाऊ शकतो. उकडलेल्या वड्या ह्या खूप छान लागतात, पण जर तुम्हाला जर तळायच्या असतील तर तुम्ही तळू शकता. इथे आमच्या घरी सगळ्यांना तळलेल्या वड्या खूप आवडतात, म्हणून या वड्या मी तळणार आहे. आता आपण या वड्या तळून घ्यायच्या तेलामध्ये. तुम्ही या डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता, दोन्ही पण प्रकारे या छानच लागतात. तुम्ही बघू शकता आता आपल्या या वड्या तळून रेडी आहेत. या किती छान दिसतात आणि खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत दिसतात. वड्या तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा की या वड्या कशा झाल्यात. अशाच चमचमीत आणि खमंग रेसिपीजसाठी बघत रहा देसी विदेशी किचन. थँक्यू.